नमस्कार, मी कविता। इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये। कुराण बायबलच नव्हे तर आपल्या गीता या धर्मग्रंथाची आता पिढीला माहिती नाही। नेते मंडळींकडून या धर्माचा फक्त राजकारणासाठीच वापर केला जात आहे। या सर्व धर्मग्रंथात मानवता प्रेमाचा जगावर प्रेम करण्याचा संदेश दिला आहे, असे ज्येष्ठ कवी साहित्यिक मंगेश विश्वेश्वरराव यांनी रविवारी सांगितले। 155 वर्षाची परंपरा असलेल्या कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयातर्फे जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून दुर्मिळ ग्रंथ आणि संदर्भ ग्रंथांचे 3 दिवसाचे प्रदर्शन वाचनालय सभागृहात आयोजित केले आहे। त्याचा उद्घाटन प्रसंगी मंगेश विश्वेश्वरराव बोलत होते। वाचनालयाचे अध्यक्ष कवी राजीव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्य लेखक जनार्दन ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। भारतीय साहित्य परंपरेचे विस्तृत वर्णन करून विश्वासराव यांनी सांगितले की वृत्तपत्रे साप्ताहिके यांची संख्या आज मोठी असली तरी अभ्यासू वाचनाची आवड असलेला आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे गोविंद तळवलकर, अरुण टिकेकर, माधव गडकरी यांच्यासारखे स्वतःचे पुस्तक संग्रह असलेले व्यासंगी पत्रकार आज दिसत नाही, त्यांची खूप उणीव भासते। वरवरच्या लेखनापुरत्या वाचनाचा परिणाम वृत्तपत्रातील बातम्या साहित्य यातून प्रामुख्याने जाणवतो। स्वतः वाचन करून लेख करणारी पत्रकार साहित्य मंडळी आज कमी होत आहे। तरुणांची वैचारिक पातळी चांगली असली तरी मोबाईल गुगल यांच्या सहाय्याने येथे साहित्य विषय मिळवण्याकडे त्यांचा अधिक कल आहे। यासाठी पालकांनी जागरूक राहून आपल्या मुलांना चांगली चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे। शाळांमधून पेटी वाचनांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, पण आज तसे होताना दिसत नाही। आपणही कौटुंबिक समारंभ आणि कार्यक्रमात मित्रांना भेटी देताना त्यांना पुस्तक स्वरूपाने द्याव्यात। आपल्याकडे भेट म्हणून आलेली पुस्तके शाळांना व वाचनालयाला भेट दिली तर चांगला उपयोग होऊन त्याचा वाचन संस्कृती वाढण्यास निश्चित उपयोग होईल। तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता, 9320420420। तर आता वेळ झाली निरोप घेण्याची। नमस्कार।